शिरपूर तालुक्यातील 118 ग्रामपंचायतींपैकी 68 ग्रामपंचायतींचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. त्यात अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 15, ओबीसीसाठी 18 सरपंच पद राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे 38 ग्रामपंचायतींचे राखीव सरपंच पदासह पेसाच्या 50 ग्रामपंचायती मिळून 88 ग्रामपंचायत राखीव झाले आहेत. तर उर्वरित 30 जागांसाठी सरपंच पद हे जनरल झाले आहे. आज सोडत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये एसटीसाठी टेकवाडे, रुदावली, भोरटेक, ताजपुरी, होळ, तर एसटीसाठी हिंगोणी बुद्रुक, खर्दे पाथर्डे, कळमसरे, आमोदे, अंजदे बुद्रुक, भोरखेडा, वणावल, तरडी, करवण, टेंभे, जुने भांपूर, बाळदे, मांजरूत, गरताड, जापुरा या 15 ग्रामपंचायती, तसेच ओबीसीसाठी गिधाडे, भाटपुरा, घोडसगाव, पिळोदा, बबळाच, विखरण बुद्रुक, विखरण खुर्द, चांदपुरी, वाठोडा, मांडळ, असली तांडे, कुरखळी, सुभाषनगर, आढे, सावळदे, जातोडा, अहिल्यापूर, नवे भांपूर, भटाणे अशा 18 ग्रामपंचायतींचे सरपंच पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. तालुक्यात आज जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या 68 ग्रामपंचायतीमध्ये 50% महिला आरक्षण सरपंच पदासाठी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली 1 फेब्रुवारी रोजी निघणार आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.